सुट्टी देणार. देशमाने, आज आम्ही तुम्हाला एक चांगली बातमी देतो. सांगा. दिल्लीच्या आमच्या एका खास माणसाने खबर दिली आहे की आपण जो बाण सोडला होता ना, त्याने त्याचं काम चोख केलं. म्हणजे आपण मंत्रिमंडळ उलथवणार ही बातमी दिल्लीच्या वरिष्ठ वर्तुळात जाऊन पोचली आहे देशमाने. अहो तिकडे खळबळ उडाली, त्यांना कळत नाही काय करायचं काय आता. पाहू तो पुढे काय होत ते. साहेब जरा इथे एक साईड. बर, फोन घ्या देशमाने. फोन वाजतोय. हॅलो, देशमाने बोलतोय. हो हो आहेत ना. हो आहेत साहेब. साहेब आहेत. एक मिनिट, एक मिनिट प्लीज. साहेब दिल्लीहून फोन आहे. गुडनेस. हॅलो. हां नमस्कार साहेब. हां बोलतोय. काय म्हणताय सर? गृह खातं? नाही नाही साहेब, मी काय म्हणतो की सध्या पेलेल एवढी जबाबदारी द्या ना. नाही नाही एकदम गृह खातं म्हणजे. हो ना. हो चालेल, महसूल चालेल साहेब. थँक्यू साहेब. आता आपल्यासारख्यांचे आशीर्वाद आहेतच. येस सर. येस येस सर. थँक्यू थँक्यू सर. येस देशमाने जिंकलो आपण. साहेब गृहमंत्री पद म्हणजे सगळ्यात वरचं पद असतं, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या खालोखाल. गृहमंत्री म्हणजे वर्तमानपत्र, टीव्ही सगळे मीडियावाले प्रसिद्धी देतात साहेब. तुम्ही ते नाकारायला नको होतं साहेब. देशमाने देशमाने प्रसिद्धी ही दुधारी तलवार आहे. तुम्ही बघा ना, आता आता अचानक जर गृह खाते मिळालं असतं तर मीडियाच्या भुवया उंचवल्या गेल्या असतात. लोकांच्या मनात संशय निर्माण झाला असता, नाही का? म्हणजे ह्या लोकांनी बंडखोरी केली आणि म्हणून हे सगळं काही घडलं असं त्यांना वाटलं असतो. बघा देशमाने, अधिक सत्ता हाती आली तरी त्याच्याबरोबर येणारी अधिक प्रसिद्धी ही फार त्रासदायक ठरू शकते. आले लक्षात साहेब. ससा होऊन आपल्याला हरायचं नाहीये. कासवाच्या धीम्या गतीने कळे ना, पण शेवटी शिखर गाठायचंय. राईट? करेक्ट. बघा देशमाने, आता सांस्कृतिक खातं ते महसूल खातं एवढा टप्पाच पुरे, नाही का? बातमी निघू साहेब. अरे देशमाने, कमॉन कमॉन, लेट सेलिब्रेट. चला कमाल करू आज.